देशाचे लक्ष लागून राहिलेल्या सातारा लोकसभा निवडणुकीत उदयनराजे भोसले यांच्या विरोधात लढण्याचे संकेत हे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलेत. 4 दिवसाच्या दिल्लीवारी नंतर कराड मध्ये आलेल्या पृथ्वीराज चव्हाण यांनी काँग्रेसच्या कराड दक्षिण मधील कार्यकर्ता मेळाव्याला उपस्थिती लावली. पृथ्वीराज चव्हाण काय बोलणार याकडे सर्वांचंच लक्ष होतं, मात्र त्या अगोदर त्यांनी कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्या. पृथ्वीराज चव्हाण यांच्या कराड मधील सर्वच कार्यकर्त्यांनी त्यांनी कराड दक्षिण मधून विधानसभा निवडणूक लढावी अशी मागणी केली. मात्र पृथ्वीराज चव्हाण यांनी कार्यकर्त्यांना विधानसभा लढणार की लोकसभा याबाबत 2 दिवसात निर्णय होईल, मात्र जो निर्णय होईल तो मान्य करून शासनाच्या विरोधातील क्रांतीची सुरुवात कराड दक्षिण मधून करण्याचं आवाहन केलं. यामुळे पृथ्वीराज चव्हाण सातारा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार असल्याचे संकेत मिळालेत. पाहूया पृथ्वीराज चव्हाण याबद्दल काय म्हणताय. पुन्हा एकदा हा झेंडा बळकट करण्याचा आपण या ठिकाणी विडा उचलू. अनेकांनी शिवछत्रपतींची उदाहरण दिली, विद्यासाठी उदाहरण दिली, चव्हाणसाहेबांची उदाहरण दिली. आपला एवढंच मुलंपणे विचारतो, तुम्ही प्रचंड प्रेम दिलेले जो निर्णय होईल तो निर्णय कराच्या माझ्या मतदारांना केंद्रबिंदू मानण्यात होईल. मला विश्वास आहे की आपण या महाराष्ट्रातल्या क्रांतीची सुरुवात प्रीती संगमावर स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीला दर्शन घेऊन कराडमधून तो बुलंद आवाज आपण तिथं महाराष्ट्रात नोंदवला पाहिजे. मग अशी विदर्भाची परिस्थिती आपण पाहिली, एक वातावरण केलं झालं की काही नाही काही नाही काही नाही, हा गेला तो गेला, नेते गेले तरी कार्यकर्ते तिथं हे प्रतिकित बदली बांधले सगळे कार्यकर्ते रक्षण करायचे कोणी कुठं हाती. म्हणून या आजच्या मेळाव्यामध्ये वृत्तपत्राचं महत्व काय तुम्हाला सांगितलं. वृत्तपत्राच्या सगळ्या 3000 कार्यकर्ते आहेत, त्याकडून ती निवडणूक आता घेतली पाहिजे. निवडणूक आलं की जागा व्हायचं असं चालणार नाही. आपल्याला 24 तास 12 महिने वर्षभर ती निवडणूक त्याची यंत्रणा आपल्या डोळ्यासमोर दिली. त्यातूनच विकास काम, कुणाला काय काम झालं कुठल्या गावाचं काय त्यातून आपण ते गुंतलं पाहिजे, गुंतलं पाहिजे. ही नवीन काँग्रेस निर्माण करून पुन्हा एकदा आपल्यामध्ये ताकद, पण महाराष्ट्राच्या अर्थकारणातून झालेलं वाटोळ, शेतकरी अर्थव्यवस्थेत झालेलं वाटोळ दुरुस्त करण्याकरता आपल्याला लढाई द्यायची आहे. आणि त्या लढाईमध्ये आपण सर्वांनी आतापर्यंत तुम्हाला जी साथ दिली तशी साथ आहे, विनंती करतो.